नमस्कार, डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। एका निराधार आणि असहाय वृद्ध महिलेला मदतीचा हात देऊन एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेंके यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे। त्यांनी वडगाव येथील एका सुमन या आजीबाईला एका महिन्याचा किराणा सामान आणि त्यांचे घरे भाडे देऊन आर्थिक मदत केली आहे। वडगाव येथील एक वृद्ध महिलेचा मुलगा हृदयविकाराने तीव्र झटकाने 4 दिवसांपूर्वी मरण पावला। त्याआधी 6 वर्षांपूर्वी त्यांची पत्नीही कर्करोगामुळे दगावली होती, त्यामुळे आता आजीबाईचा आधारबाडच हरपला होता। ही सर्व परिस्थिती जाणून घेऊन लागलीच एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेंके यांनी आजीला मदत केली आहे। आजीबाई वडगाव येथे एका भाड्याच्या खोलीत राहतात, मात्र सध्या त्यांच्या कुटुंबाचा आधारच हरपल्यामुळे त्यांनी धीर खचला होता। तसेच त्या कमवता नसल्याने त्यांच्या आर्थिक परिस्थितीची बेताची बनली होती। मात्र आता मीनाताई यांनी मदतीचा हात दिल्याने त्यांना थोड्या प्रमाणात का होईना त्यांचा भार कमी झाला आहे। यावेळी मीनाताई यांनी आजीची परिस्थिती पाहता त्याही भावूक झाल्या होत्या। या प्रसंगी आजींनी भरभरून आशीर्वाद दिल्याने त्यांना आपल्या आईच्या मायेची ऊब उमगली। यावेळी त्यांच्या सोबत मायक्रो इंडस्ट्रियल असोसिएशनचे रमेश देसूरकर, फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष तरेकर, अवधूत तुडियेकर, पृथ्वीराज सौरभ सावंत उपस्थित होते।